आणि त्यांनी ज्या खालच्या पातळीवरून माझ्याबरोबर राजकारण ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही. मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेन, याच्या पलीकडे दुसरं काही करणार नाही. शिरूरमधून शिवाजीराव वाढळराव पाटील यांना लढण्याची सूचना अजित पवार गटाकडून देण्यात आली आहे. शिरूर मतदारसंघातील आमदारांची मतं जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळरावांना उमेदवारी देण्याचं निश्चित झाल्याची माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघानंतर आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा सुरू होती. आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव फायनल झालंय. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे आहे. विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच फायनल झाली आहे. या निमित्तानं शिरूर लोकसभा लढवून आढळरावांना गेल्या निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी संधी मिळाली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. दिलीप मोहिते पाटलांनी आढळरावांच्या उमेदवारीला विरोध केलाय. आता मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दिलीप मोहिते पाटलांची अजित पवार समजूत काढतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पक्षानं मला आढळराव यांचा प्रचार करण्यास सांगितलं तर मी राजकारण सोडून घरी बसेन असे म्हणणारे दिलीप मोहिते आता काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.